मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे, खार, सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी परिसराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. तर सायन, वडाळा परिसरातही पावसाने जोर धरलाय. मुंबईची लोकसेवा सध्या सुरळीत आहे. पावसाने जर विश्रांती घेतली नाही तर मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं याआधी अरबी समुद्रात महाचक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती दिली होती. या चक्रीवादळाचा मुंबईच्या किनारपट्टीला धोका नाहीये, मात्र त्या वादळाच्या परिणामामुळे पालघर, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.